प्रकरण तिसरे, पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट. भौगोलिक सहल अर्थात क्षेत्रभेट. मामाच्या गावाची मज्जा बघा बरे. आता या प्रश्नांची उत्तरे द्या. आवडला का या मिनीच्या मामाचा गाव? कसा वाटला हा गाव? या गावाला जाताना मिनीने कोणत्या वाहनाने प्रवास केला? मिनीबरोबर कोण कोण होते मामाच्या गावाला जाताना? आगगाडीतून जाताना काय काय दिसले या गाण्यात? मी पाहिलेले गाव. तुम्ही कोणत्या गावाला गेला होतात? तुम्ही तिथे काय काय पाहिले? तेथे गेल्यावर तुम्हाला सर्वात जास्त काय आवडले? तुम्ही ज्या गावाला गेला होतात त्या गावाला कोणत्या वाहनाने जावे लागते? तुम्ही त्या गावाचा नकाशा काढलात का? मिनीच्या शाळेची सहल. मिनीने जसे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाची सहल केली तशी तिच्या शाळेची सहलही जाते. मिनीला भूगोलाची अभ्यास सहल खूप आवडते. हो, मिनीला छान छान फिरायला मिळते. नवनवीन ठिकाणे, तेथील माहिती मिळते. नवीन माहितीमुळे तिच्या भूगोलातील संकल्पना समजण्यास मदत होते. सकाळचे पाणवठ्यावरील दृश्य. खेडेगावातील सामाजिक परिस्थिती दाखवणारे दृश्य. खेडेगावास भेट. साखर कारखान्यास भेट. क्षेत्रभेट. तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या ठिकाणाला अवश्य भेट देऊ शकता. तुमच्या शिक्षकांच्या किंवा घरातील मोठ्या माणसांच्या मार्गदर्शनाखाली ह्या भेटी देऊ शकता. एखादे बस स्थानक, डोंगर, एखादे लघु उद्योग केंद्र, समुद्रकिनारा, संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू इत्यादी. भौगोलिक सहल. भौगोलिक सहल ही भूगोल विषय अभ्यासाची अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. या अभ्यासात एखाद्या क्षेत्राला भेट दिली जाते. क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते. अवश्य करा. क्षेत्रभेट देताना शिक्षकांच्या मदतीने प्रश्नावली तयार करा. आवश्यक असेल तेथे मुलाखती घ्या. मुलाखतीच्या नोंदी ठेवा. आवश्यक तिथे चित्रे काढा. त्या ठिकाणाचे रेखाटन चित्र काढा. संदर्भ लिंक्स.